आता अर्जुना थकला होता, आता त्याचे दिवस भरत आले होते. हे त्याचे त्याला उमगले होते आणि त्यामुळेच त्याला उदास उदास वाटत होते. प्रपंचाच्या उसाभरीतून तो आता अलग होऊ पाहत होता. घरात काय आहे काय नाही याची चौकशी करीत नव्हता. म्हातारपणी आपले आबाळ होते म्हणून कुणापाशी कधी कुरकुरत नव्हता. फारसा कुणाशी कधी बोलतही नव्हता. घराच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात हातपाय आकडून विचार करीत बसत होता. सून देईल तो खात होता आणि मुक्यानेच नातवंडांच्या पाठीवरून हात फिरवत होता. अर्जुनाचा लेख आणि सून ही भली पोरं होती. म्हाताऱ्याला त्यांनी कधीच हिडीस पिडीस केले नाही. आपल्या परीनं ती त्याला सुखच देत होती, जपत होती. पण अर्जुना उदास होता. या प्रपंचात पोराबाळांच्या धबडग्यात त्याचा जीव आता रमत नव्हता. त्याला कसनुसे वाटत होते. काळजात कालवाकालव होत होती. या मायाजाळातून तो आता निष्ठू पाहत होता. हयातभर पोटासाठी कष्ट केले, हट्टीचभर डबरा भरण्यासाठी नाना भानगडी केल्या, चहाड्या केल्या, लबाड्या केल्या, निंदा केली, मतलब साधण्यासाठी चांगल्याला वाईट म्हटले, वाईटाला चांगले ठरवले, अशी जाणीव होऊन अर्जुनाला कसनुसे वाटत होते. त्याच्या काळजाची कालवाकालव होत होती. आता बसता उठता तो हरिहरी म्हणे. देवळात हरिविजयाचे वाचन चालू होते. दिवस मावळताच दोन घास पोटात ढकलून आणि कांबळे पांघरून अर्जुना देवळापुढच्या धुराळ्यात बसे. ध्यान देऊन पोती ऐके. मास्तरने सांगितलेला अर्थ त्याला पटे. हा नरदेह केवळ मातीचे मडके. त्याला जपण्यात शृंगारण्यात काहीच फायदा नाही. हा संसार ही मिथ्या आहे. त्याच्या मागे लागून आयुष्य फुकट घालवू नये. सर्वात एक हरिनाम सत्य आहे आणि त्याच्या वाचून गती नाही. हे पोथी वाचणाऱ्या मास्तराचे बोल अर्जुनाच्या मनाला पटले होते. एकटा दुकटाच बसून तो हरिनाम गाई. रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी हा ज्ञानोबारायाचा अभंग म्हणता म्हणता त्याच्या हृदयाचा कंठ उन्मळून येई. सुरकुतल्या गालावरून पाण्याचे ओघळ ओसंडत आता एकदा पंढरीला जावे. चंद्रभागेत हा बरबटलेला देह बुचकळावा. संतांचे चरण धरावेत. मन तृप्त होईपर्यंत टाळ मृदुंगाचा गजर ऐकावा. पांडुरंगाचे नाव ऐकावे. मंगळवेडाच्या कुसवाखाली दडपून ज्याला हरीने आपल्या पायापाशी नेले त्या चोखाची समाधी पाहावी. पाषाण करी पायरीच्या मिशे तुझ्या दारी वसे ऐसे करी असे बोललेला तो नामा ज्या पायरीखाली झोपला आहे त्या पायरीवर तुळशी माळा व्हाव्यात. लोटांगणे घेत जावे आणि सुंदरते ध्यान डोळ्यांनी पाहावे. त्या सावळ्या श्रीमूर्तीच्या पायावर डोके ठेवावे. रांगशिळेवर नाचावे आणि रावळात उबे राहून अहोरात्र विठ्ठलनामाचा गजर करावा असे त्याला वाटत होते. म्हणून नेट धरून एका रात्री तो लेखापाशी बोलला. अरे मी पंढरीला जातो, मला एक वार देवदर्शन घ्यावं वाटतं. या लेख नुकताच गावातून तुकडे मागून आला होता. पागुटे काढून भुईवर बसला होता. त्याचा लहानगा पोरगा त्याच्या मिशा ओढीत होता. बापाचे हे बोलणे ऐकताच पोराला मांडीवर ओढून त्याचा मुका घेत तो म्हणाला, ह्यो थकिस्त जीव घेऊन कसं जाशील, तुझ्यानं वाटचाल होणार नाही. सून ताने पोर पाजीत होती. ती म्हणाली, अव अगोदर तरी बोलायचं, आपल्या गावची समधी वारकरी मंडळी गेली, आता सोबत कुणाची, एकलं कसं जाल. अर्जुनाला नीट ऐकू आले नाही. कानाला हात लावून तो लेखापाशी सरकला आणि म्हणाला, का म्हणालास पोरा. मग लेखाने आवाज चढवला. म्हाताऱ्याच्या कानापाशी तोंड नेऊन तो ओरडला, वारकरी माणसं कवाच गेली, तुला सोबत कुणाची, आणि आता थकलास, 12 कोसाची वाटचाल तुझ्यानं होणार कशी. सून बोलली, आणि वारीच्या दिवसात मायंदाळ गर्दी असती, रोगराई असती, अंमलदार धरून टोचत्याल, दंडात सुई खूप असत्याल, म्हाताऱ्याचा निभाव नाही लागणार. तत् भुईशी हात टेकून लेखाकडे बघत अर्जुनानं उत्तर दिलं, अरे जाईन बसत उठत, इटुबा दिल माझ्या पायात बळ. त्यावर सून बोलली, ह इटुबा देतोय ताकद, वाटेतच परान जाईल, काय तरीच म्हाताऱ्याचं. मग अर्जुना खाली बघत उघाच बसला. लेखाला वाईट वाटले. बायकोवर डोळे वटारून तो बापाला म्हणाला, जा तुझी इच्छा असली तर, पण चालत न ग जाऊस, मोटारीनं जा. अर्जुनानं डोळे मिटून मान हलवली. अरे मोटारीनं जाणं खरं नवं, आपण कुठं इतकं तालेवार आहे, मोटारीसाठीनं पायका खर्ची घालणं खरं नवं. त्यावर कुणी बोललं नाही. सून बोलली नाही. लेख पोराच्या कानात कुर्र करून त्याला हसवू लागला. पोरगा खिदळून तांगड्या झाडू लागला. तशी सूनही कौतुकानं त्याच्याकडे बघत राहिली. मग अर्जुना अंगावरची चिरगुटे गोळा करत कोपऱ्यात सरकत बोलला, बघा माझ्या मनाला वाटतं या, तुमची मर्जी नसली तर राहिलं, बस तू बापडा गप. आणि कोपऱ्यात पायाकडून बसलाही. मग लेख कष्टी झाला. म्हातारपणी आपल्या बापाची इच्छा आपण पुरवली नाही तर त्याचा आत्मा हळहळील म्हणून त्याला अवघड वाटले. तो बायकोला म्हणाला, अगं जाऊ दे त्याला, म्हातारपणी देवाधर्माची सैलही होती,
त्याचं मन आता प्रपंचात नाही, सरत्या काळात त्याला देवाला भेटू दे. नवऱ्याचा दुजोरा आला तशी तिला बोलणे प्राप्त झाले. जाईनात बापड, मी कुठं नग म्हणतीया, आणि आता म्हण देवळं बी आपल्या लोकासनी उघडी झाले ती, थेट इटुबाच्या पायावर डोसकट्या काय मिळतं आहे म्हण. बायकोचा दुजारा मिळाला तसा लेख बापाच्या कानात ओरडला. जा र तू, आमची ना नाही, वारीसच दिस आहे ती, कुणाची बी सोबत मिळेल, वारकऱ्यांची रीग लागली असेल वाटणं. जा तुम्ही मा माझी, आपल्या हातलं कैक जण देवदर्शन घेऊन आलं म्हण. होय होय, तो तुका महार पाक आज जाऊन देवाच्या पायावर डोसकं टेकून आला. ह्या गांधीबाबांच्या राज्यात इटाळ चंडाळ पाक गेला, त्या पुण्यवान बाबानं आम्हा लोकांनी देव जावला. पहिलं आम्हा लोकांची सावली दिकून कुणी अंगावर घेत नव्हतं, रस्त्यावर थुकायची दिकून बंदी, गळ्यात लोटकं बांधून त्यात थुंकायचं. तो काळ पाक गेला, महार लोकांचा वनवास चुकला. होय चुकला, तुम्ही जा मा माझी, इटुबा रायाला बघून या. लेख आणि सून यांनी असे बोलताच अर्जुना हरकला. तुका महाराजांनी आपल्यालाही देवाच्या पायावर डोकं ठेवायला मिळणार म्हणून त्याला आनंद झाला. लेखाच्या चांगुलपणामुळं गहिवरल्यागत झालं. मग त्याने नातूवाला आपल्यापाशी ओढून घेऊन त्याचे पटापट मुके घेतले. आजाच्या मिशांचे आणि वाढलेल्या दाढीचे केस रुतू लागले तेव्हा नातू गाल चोळू लागला. मग म्हाताऱ्याच्या वारीला जाण्याची तयारी झाली. सुनेने सासऱ्याच्या अंगावरची धडूती सवळेच्या मातीने खळणी केली. लेखाने बापाचा फाटका जोडा चांबाराकडून शिवून आणला. सुनेने हंडीच्या अर्धा जाड भाकरी केल्या, त्याच्यामध्ये मिरचू कांदा घालून शिदोरी बांधली. पाटीशी घोंगड्याची खोळ टाकून कमरेला धोतर गुंडाळून अर्जुना पंढरीला जाण्यास निघाला. लेखाने त्याला 8-4 आणे खर्चायला दिले. वरचेवर येतुर येतुर करीत तो घरातच घुटमळू लागला. मन कितीही विटले तरी हे असेच आहे, अर्जुनाचा पाय लवकर घरातून निघेना. मग धाकला नातू आला आणि धोत्राला लोंबकाळीत म्हणाला, आम्हाला डाळ चिरमुर बत्तासा आण बरं का. म्हातारा म्हणाला, होय आणीन माझ्या लेकराला. आणि पुन्हा लेख आणि सून यांना बोलला, जा तुम्ही ह्याला नीट बघा, मी लगी माघारी येतोच. त्यावर सून बोलली, बरं निघा आता, उन्हाच्या आत जेवढी वाटचाल होईल तेवढी बरं. आणि अर्जुना निघाला पाटीशी घोंगड्याची खोळ टाकून. काथ्याने बांधलेला जोडा ओढीत गावाबाहेर पडला. लेख वेशीपर्यंत घालवत आला होता, त्याला म्हणाला, अरे तू फिर आता माघारी, नगत्ता काटा घेऊस, सांभाळू जा, भाकरी लय वाळल्या, चावण्यासारख्या नाही राहिल्या, तर हॉटेलातनं काहीतरी घेऊन खा पोटाला, पैसे देऊ का अजून. नग नग आहेत की माझ्यापाशी. मग लेख माघारी फिरला आणि म्हातारा चालू लागला. अर्जुना महार पंढरीच्या वाटेला लागला. कधी सडकेनं ती कधी पाऊल वाटेनं चालावे. थकल्यासारखे वाटल्यास एखादा झाड बघून त्याच्या सावलीखारी घडीभर विसावा घ्यावा आणि पुन्हा वाट धरावी. वाटसरूशी चार गोष्टी करीत रस्ता लवकर तोडावा. रात्र झाली तर गाव गाठून धर्मशाळेत गबाळ टाकून भाकर खावी आणि घोंगडे अंतरून त्यावर पडावे. पहाटे चांदणी उगवताच उठून पुन्हा चालू लागावे. असे करीत अर्जुनाने मजल मारली आणि सकाळच्या प्रहरी तो पुण्यनगरीत पोहोचला. धन्य ही पंढरी सुखाची मांदूस. या पंढरीत आजवर किती संत आले गेले, किती जणांचे पाय इथे लागले. तो योग्यांचा राजा ज्ञानदेव, तो त्याचा परात्पर गुरु निवृत्ती, तो सोपान ती मुक्ताबाई, तो भोळा नामा आणि त्याची दासी जनी, देहूचा वेडा, तो अरमभेंडीचा माळी, तेरडोकीचा कुंभार आणि तो चोखा महार. धन्य धन्य ही पंढरी. संत म्हणतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ह्या पंढरीत पोहोचताच अर्जुनाचा शीना पार उतरला. चंद्रभागा दिसताच त्याने दोन्ही हात जोडले. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. चंद्रभागेच्या वाळवंटात वैष्णवांचा मेळा जमला होता. अपार भक्तगण जमला होता. बाया बापड्या ऊच नीच लहान थोर सारे चंद्रभागेच्या निर्मळ जळात वासनेची पातके प्रभाळित होते. हरिहो हरिहो म्हणून बुड्या घेत होते. हे दृश्य बघून अर्जुना कावरा बावरा झाला, गोंधळून गेला. वाळूत पाय रुतवून उगाच हा सोहळा बघत राहिला. मग एकाएकी त्याला वाटले, या गर्दीत घुसून आपणही पुढे व्हावे आणि या गंगेत बुडी घ्यावी, पावन व्हावे, निर्मळ व्हावे. आणि त्या भरात पाठीवरचे गबाळे सावरीत त्यानेही पाऊल उचलले. धारेच्या रोखाने तो सपाट्याने निघाला, पण गर्दी लागताच कावरा बावरा झाला. चांगले चुंगले कपडे लिहिलेली मंडळी स्नान उरकून घाटाकडे परत जात होती. त्यांना धक्का लागेल या जाणीवेने अर्जुनाने आपल्या अंगाचा कुर्मा प्रमाणे संकोच केला आणि तो एका बाजूला झाला. त्याच्या मनात आले की ह्या थोर मंडळींच्या मेळ्यात घुसून आपण कसे स्नान करावे. त्यांच्या अंगावर आपल्या अमंगळ
अंगाचे पाणी पडेल आणि त्यांना विटाळ होईल, तेव्हा आपण इथं स्नान करू नये, पार खाली जावे. आणि गोपाळपुराकडच्या बाजूनं तो खाली गेला देखील. अर्जुना महार पार खाली खाली गेला. आपल्या अमंगळ अंगाचे पाणी आता कुणाच्या अंगावर जात नाही याची खात्री करून त्याने गबाळे खाली ठेवले, अंगरखा काढला आणि शुद्ध लंगोटी लावून तो चंद्रभागेच्या जळात शिरला. थंडगार पाण्याचा स्पर्श होताच त्याचे अंग शहारले. हर गंगे भागीरथी अर्जुना धारेत बसला. ओंजळीने पाणी उडवून त्याने आपली पाठ भिजवली, तोंड धुतले. त्या निर्मळ धारेने त्याने आपले अंग निर्मळ केले, स्वच्छ केले. म्हातारा अर्जुना महार अंतर्बाह्य निर्मळ झाला. मग अंग चोरून घेत घेत तो घाट चढला आणि महाद्वारापाशी आला. दोन्ही अंगाने दुकानांच्या रांगा लागल्या होत्या. अबीर गुलाबाची दुकाने, पेढे बर्फीची दुकाने, भांड्याची दुकाने, यातील काय घ्यावे आणि काय ठेवावे, देवासाठी साखर घ्यावी, कापूर घ्यावा. करवटीला खोचलेल्या पैशातून 4 पैसे काढून अर्जुनाने हे जिन्नस घेतले आणि तो महाद्वारापाशी आला. चोखा मेळ्याच्या समाधीपाशी एक पोरगा कपाळाला बुक्का फासून बसला होता. आल्या गेलेला म्हणत होता, या हो या महाराज, चोखा मेळ्याची समाधी आहे, हरिजन देवस्थान आहे. रिवाजाप्रमाणे हे ललकारी त्याने अर्जुनापुढेही ठोकली. तेव्हा अर्जुना खाली वाकून त्याला बोलला, पोरा, अर मला ठाव आहे, ह्या चोखा मुंगड्याच्या कुसवाखाली गावला तेव्हा नामदेव तथे गेला. अपार माणूस खर्ची पडलं होतं, हाडांचा खच झाला होता. त्यातली चोखाची हाडं कशी वळकावी? मग नामानं एक एक हाड उचलून कानाला लावलं, त्यातून हरिहरी असा सबूत आला. ती हाडं उचलून वड्यात घेतली आणि त्यावर हत समाधी बांधली. पोरगा हसला, म्हणाला, बाबा तुम्हासनी ठाव आहे बरं का? मग अर्जुनानं कापूर लावला, साखर ठेवली, डोसकं टेकून तो चोखोबाच्या पाया पडला. एक तांबडा पैसा ओवाळून त्यानं त्या पोरापुढं केला. तेव्हा तो म्हणाला, बाबा हरिजनांना देवळात जाण्याची परवानगी आहे, तुम्ही आज जा, देवदर्शन घ्या. अर्जुनाने मुखवटा फिरवून मागे पाहिले तेव्हा पायरीवरचा नामा प्रसन्न चेहऱ्यानं बघत होता, गळ्यात माळा घालून बघत होता. विठोबाला, तू माझी पक्षिणी, मी तुझे अंडज म्हणून अळवणारा, घालीन लोटांगण वंदीन चरण म्हणत राऊळात नाचणारा, न पढावे वेद, नको शास्त्रबोध, नामाचे प्रबंध पाठ करा, अशी उच्चारवाने आरोळी ठोकणारा हा नामा आणि डोईचा पदर पडला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, म्हणणारी ती त्याची भोळी जनी, धन्य धन्य. अर्जुनाने दोन्ही हात जोडले, साष्टांग नमस्कार घातला, तो सददित झाला. मग नामदेवाची पायरी ओलांडून तो पुढे गेलाच नाही. सुंदर ते ध्यान त्यानं पाहिलंच नाही. रंगशिळीवर उभा राहून तो नाचला नाही. कात्याने गरुड खांबाला मिठीही मारली नाही. तो म्हणाला, देवा मी आत येणं खरं नव, मी महार वंगाळ जातीचा, हे हाड पहिलंच बाटलेलं ते घेऊन मी तुझ्यापाशी कसा येऊ? देवा ते माझ्याच्यानं होणार नाही. सरकारनं आम्हा लोकांनी तुझ्याशी जाण्यास परवानगी दिली हे खरं, पण जाणारे जातील, पण देवा मी मातूर येणार नाही, मी माझी पायरी सोडणार नाही. वाडवडील वागत आलं तसाच मी बी वागन. देवा इटुबा राया, ह्यो बाटलेला दिही घेऊन तुझ्या देवळात येणार नाही देवा, आपली लायकी नाही. म्हाताऱ्या अर्जुनाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. त्या पुसत पुसत तो बोलला, देवा आता माझं भरत आलं या, मला कसनुसं वाटतं या, ह्यावर पुन्हा तुझ्याकडे येणं माझ्याच्यानं होणार नाही, हे तुझं शेवटचं दर्शन. एवढं बोलून अर्जुना खाली पडला, बराच वेळ पडला. लोक म्हणू लागले, अरे म्हातारा मेला का काय? पर अर्जुना उठला आणि चिरगुटाने डोळेपुशीत वरचेवर मागे बघत पेठेत गेला. पोरांसाठी त्याने चिरमुरे घेतले, सुनेसाठी कुंकू घेतले आणि मग सावकाशीने तो परत फिरला, आपल्या गावी येण्यासाठी निघाला. अर्जुना पुन्हा आपल्या खोपटात आला आहे, पंढरीची वारी करून आला आहे. म्हातारा सुखरूप परत आला म्हणून त्याचा लेख आनंदला आहे. त्याची सून सासऱ्यानं आणलेलं कुंकू लाकडी करंड्यात भरून ठेवते आहे. नातू बत्तसा खातो आहे. उघडे पोट आणि हात त्याने चिकट करून घेतले आहेत. लोक विचारतात, देवदर्शन घडलं का आता जाऊन? विठोबा बघितलास का? अर्जुना म्हणतो आहे, नाही रे लेकरा, मी म्हातारात उभं राहून दर्शन घेतलं, आत गेलो नाही, माझं मनच झालं नाही. वाटलं ह्यो बाटलेला देह घेऊन देवळात कसं जावं, आपली वहिवाट कशी मोडावी, पायरी कशी सोडावी, अरे मी आत गेलोच नाही. धन्यवाद.